नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिली, विषय गणित, घटक आहे कमी जास्त, पान नंबर 24। मुलांनो, गणित पुस्तकातील पान नंबर 24 वरील कमी जास्त हा घटक आज आपण पाहणार आहोत। बघा बरं, समोर आपल्याला दोन चित्रे दिसत आहेत। एका चित्रामध्ये मुले आहेत, दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा मुलेच आहेत। पण पहा बरं, पहिल्या चित्रामध्ये आपल्याला किती मुले दिसत आहेत, मोजता येत आहेत का? 1, 2, 3, 4, 5। दुसऱ्या चित्रामध्ये किती मुले आहेत? 2। मग सांगा पाहू, जास्त मुले कोणत्या चित्रामध्ये आहेत? मग जास्त मुलांखाली आपल्याला काय करायचं आहे? चौकट रंगवायचा आहे। चला मग हातात पेन्सिल किंवा रंगीत खडू घ्या आणि जास्त जिथे मुलं आहेत त्या चित्राखालची चौकट तुम्ही रंगवा। आता पुढील चित्र पहा मुलांनो, पुढे आपल्याला होड्या दिसत आहेत। दोन्ही चित्रांमध्ये होड्या आहेत। मग पहिल्या चित्रामध्ये पहा बरं, किती होड्या दिसत आहेत आपल्याला? 1, 2, 3। आणि ह्या चित्रामध्ये किती होड्या आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6। मग जास्त होड्या कोणत्या चित्रामध्ये आहेत आणि कमी होड्या कोणत्या चित्रामध्ये आहेत? मग आपल्याला कमी होड्या जिथं आहेत त्याच्या खालची चौकट आपल्याला रंगवायची आहे। मग हातात पेन्सिल किंवा रंगीत खडू घ्या आणि कमी होड्या खालील चौकट तुम्ही रंगवा। बरोबर, आता पुढील चित्र पहा मुलांनो, पुढच्या चित्रांमध्ये आपल्याला पक्षी उडताना दिसत आहेत। दोन्ही चित्रांमध्ये पक्षी आहेत। पहिल्या चित्रामध्ये किती पक्षी आहेत तुम्हाला मोजता येतात का, किंवा कमी जास्त काय समजतंय का? बरं, मोजा बरं, 1, 2, 3, 4, 5, 6। हो का? मग दुसऱ्या चित्रामध्ये मोजा, किती पक्षी आहेत? 1, 2, 3। मग जास्त पक्षी तुम्हाला कोणत्या चित्रामध्ये आहेत असं वाटतंय? बरोबर, मग त्याच्या खालची चौकट तुम्ही रंगवा। जास्त पक्ष्यांखालील चौकट तुम्ही रंगवायचे आहे। अशा प्रकारे मुलांनो, पान नंबर 24 वरील कमी जास्त हा घटक आज आपण पाहिला। तुम्हीसुद्धा या पान नंबरवरील अभ्यास पूर्ण करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।